भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथील काणिफनाथाची यात्रा सध्या सुरू आहे। होळी ते पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेला आतापर्यंत 5 लाख भाविकांनी हजेरी लावली आहे। 2 वर्षांनंतर यावर्षी गाढवांचा बाजार भरलाय। मात्र गाढवांची होणारी तस्करी आणि चोरीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे गाढवाला सोन्याची किंमत आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे नाथपंथातील काणिफनाथाची संजीवन समाधी आहे। होळी ते गुढीपाडव्यादरम्यान 15 दिवसांची मोठी यात्रा या ठिकाणी भरते। यासाठी राज्यातील भटक्या समाजाचे लोक यात्रेनिमित्त येतात। विशेषतः गोपाल, वैदू, कैकाडी, कोल्हाटी, कुंभार या समाजातील मंडळी यात्रेसाठी दूरवरून येतात। मागील 2 वर्ष कोरोना महामारीमुळे यात्रा झाली नाही, त्यामुळे यावर्षी भाविकांची गर्दी जास्त आहे। काणिफनाथाचं मंदिर जरी 18व्या शतकात बांधलं असलं तरी त्यांची संजीवन समाधी आहे। चैतन्य काणिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव शिमगा ते पाडवा असा 16 ते 17 दिवस असतो आणि शिमग्यापासून हे चैतन्य काणिफनाथ महाराजाची भटक्याची पंढरी आहे आणि हे मंदिर बांधताना ज्यांचं ज्यांचं योगदान मंदिर बांधताना होतं त्यांना या 15 दिवसांमध्ये मान दिले जातात। होळीच्या दिवशी सर्वात प्रथम माळ कायकाडी समाजाचा असतो। त्या कायकाड्या समाजाने त्यावेळेस वाहनं नव्हते, 400 वर्षापूर्वीचं मंदिराचा इतिहास आहे, वाहनं नव्हते, ते त्यांनी गाढवावरून ते बांधकामाचं मटेरियल आणायचं काम केलं। त्यानंतर गोपाळ समाज हा गाई सांभाळणारा, म्हशी सांभाळणारा आणि पहिलवान समाज आहे आणि मग त्यांनी वजनदार दगडं या ठिकाणी गडावर आणण्याचं काम केलं आणि म्हणून दुसरा समाज गौरीच्या रूपाने आम्ही गोपाळ समाजाला देतो। गावामध्ये वाजत गाजत ते या ठिकाणी मिरवणूक काढतात आणि या गावामध्ये फक्त गोपाळ समाजाची त्या दिवशी एकच होळी पेटली जाते आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून या उत्सवाला सुरुवात होते। त्यानंतरही अनेक काठ्या असतील, या काठ्या प्रत्येक आज रंगपंचमीदिवशी टप्प्याटप्प्याने लागल्या जातात। प्रत्येकाचे या ठिकाणी मान असतात, ते वाजत गाजत या ठिकाणी येत असतात आणि त्यानंतर फाल्गुन वद्य पंचमीला, रंगपंचमीला म्हणजे चैतन्य काणिफनाथ महाराजांनी संजीवनी समाधी या ठिकाणी घेतली। त्यांचा शिष्यवर्ग, त्यांचे भक्त सर्व नाराज झाले, आक्रोश करू लागले आणि म्हणून पुनर्भागाच्या दिवशी चैतन्य काणिफनाथ महाराज पुन्हा प्रगट झाले आणि मी तुमच्यासाठी, तुम्ही कधीही माझी प्रार्थना करा, मी तुमच्याच भेटीसाठी तयार असेल आणि म्हणून त्या दिवशी प्रगट होऊन सर्व गावकऱ्यांनी एक मोठा उत्सव या ठिकाणी केला। गंगेवरून पैठणचं पाणी घेऊन आले गोदावरीचं आणि त्या पाण्याचं स्नान चैतन्य काणिफनाथ महाराजाला घातलं आणि पाडव्याच्या दिवशी रात्री कावडीचं पाणी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पूर्ण लेप समाधीला त्या ठिकाणी लावतो। संपूर्ण प्रत्येक अगदी द्रव्य वनस्पती असतील, सुगंधी वनस्पती असतील, त्यामध्ये टाकले जातात। त्याचा लेप वर्षभर नाथांच्या समाधीला असतो, तो काढला जातो, तो एवढा ताकदवार असतो, एवढा पॉवरफुल असतो, त्यामध्ये एवढं चैतन्य असतं की चांगले चांगले आजार त्यापासून नीट होतात आणि वर्षभर आम्ही ते थोड्या थोड्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांना देत असतो। त्यानंतर गेले 2 वर्षापासून कोविडची यात्रा न झाल्यामुळं अतिशय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनाने टप्प्याटप्प्याने आम्हाला काही निर्बंध घालून दिलेले आहेत, त्या निर्बंधाचं पालन करून आम्ही या ठिकाणी यात्रा उत्सव भरलेला आहे। यात्रेसाठी वॉटर स्टँड पोस्टची व्यवस्था केलेली आहे, सगळे रस्ते तयार केलेले आहेत, 15 हेमॅक्स आम्ही आत्ता वर्षी लावलेले आहेत, 60 स्ट्रीट लाईट या ठिकाणी, 80 स्ट्रीट लाईट या ठिकाणी लावलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे, आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, 2 अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। काही अनुचित घटना जर घडली तर आमचा काणिफनाथ देवस्थान ट्रस्टने 170 सिक्युरिटी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत, प्लस पोलीस कर्मचारी आहेत, SRPची एक हडपसरची एक टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अशा प्रकारे आम्ही नागरिकांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भाविक देखील पाहायला मिळतात। काही तरुण मंडळे वाजत गाजत काणिफनाथाला येतात तर येणाऱ्या काही भाविकांकडे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे असलेला बांबू असतो, त्याला देवाची काठी म्हणतात। काही नगरे घेऊन तर काही भाकरी आणि कुगलाचा मलिदा घेऊन या ठिकाणी येतात। या भाविकांची देखील एक वेगळी प्रथा आणि मान या गडावर परंपरेने चालत आला आहे। चांदा गावावरून आमची वडिलोपार्जित परंपरा ही आम्ही रूढीनं परंपरा आम्ही पुढं चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी युवक मंडळी करत असतो। आम्ही ओम शिवचैतन्य काणिफनाथ सेवा ट्रस्ट, आम्ही महाराष्ट्रात डफाचं वाद्य अतिशय चांगल्या प्रकारे वाजवतो व आम्हाला मढी येथे कायमस्वरूपी डफ वाद्याचा मान भेटतो। आम्ही पूर्ण भालके परिवार व पूर्ण काणिफनाथ सेवा मंडळ आम्ही कायमस्वरूपी ह्या सण असा अतिशय उत्साहात साजरा करतो। एखाद्या मोठ्या उत्साहाप्रमाणे आम्ही तो साजरा करत असतो, अतिशय आनंदी वातावरणामध्ये आम्ही हे साजरं करतो। अतिशय इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन आम्ही मढी वर्ष ज्यावेळेस पहिलं कॅलेंडर येतं
त्यावेळेस आम्ही कुठलाही सण न पाहता, दिवाळी दसरा न बघता आम्ही पहिलं रंगपंचमी म्हणजे मडीची यात्रा कधी आहे एवढे उत्सुकतेने आमचे कानिफनाथ मंडळ कायमस्वरूपी बघत असतं. कायमस्वरूपी भालके परिवार हा कानिफनाथ हा दैवत मानतो, कानिफनाथाला बसतो पुजतो, कायमस्वरूपी मडी येते का असतो. धन्यवाद. कोरोनामुळे मागील 2 वर्षापासून ही यात्रा भरली नव्हती, त्यामुळे गाढवांचा बाजार झाला नाही. मागच्या काही काळामध्ये गाढवांची तस्करीमध्ये वाढ झाली असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे राज्यात गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे 5,000 रुपये किंमत असलेले गाढव आज 50 ते 60 हजारात जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर गाढव जात नष्ट होण्याची भीती व्यापारी आणि खरेदीदार यांनी व्यक्त केली आहे. पूर्वीमध्ये ना गाढव कमीच कमी 2-2.5 हजार गाढव येत होते, आता लोकांनी गाढव पाळायचे कमी केलेत, आता गाढव कमी येऊ राहिले, कमीच कमी 100-200 गाढवचे वर यायला आहेत. आणि पूर्वीपासून कमीच कमी 50 वर्षापासून हा बाजार वैसे गाढवाचा चालू आहे मडी बाजारात. आणि तोपासून आता मडीची व्यवस्था जरा चांगली केलेली आहे, संरक्षण चांगलं आहे. आणि गाढव काठेवाड देशाने येतात, काही महाराष्ट्रातून येतात, आणि काही गावरून गाढव बी येतात, आणि काही काठेवाडी बी येतात. आणि गाढवची किंमत आहे 50,000 पासून 20,000, 10,000, 12,000, 15,000, 16,000 रुपये पण गाढवची किंमत नेमली जाते. तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता, तुम्ही व्यवसायामध्ये आलात त्यावेळेस किंमत काय, किंमत काय? त्या टायमाला किंमत होती 5,000, 4,000, 2,000, 2,500. आता गाढव झाली 30,000, 40,000, 50,000 किंमत झाली काठेवाडी गाढवाची. गावरान गाढवाची 12, 15, 18 हजार रुपये किंमत झालेली. आणि दिवस गाढवाची महागाई वाढत चाललेली. माझं नाव सलीम मदारी, गाव नेवासा. तुम्ही कसं करता आला तरी काय वाटतं? आम्हाला एक गाढव घ्यायला आलो होतो, पण ज्या टायमाला आम्ही ज्या मागच्या 2-3 वर्षापूर्वी यायचो ना हे लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा इथं बाजार एवढा भरेल राहायचं की डोळ्यातनं गाढव मावत नव्हती एवढा राहायचा. त्यांनी गाढव चोरी जायला लागल्यामुळे गाढवची इथं डायरेक्ट मागणी इतकी वाढलेली आहे की आज 50,000 रुपयाला एक गाढव जवळ आहे. गाढव कापायला जाते म्हणून गाढवची संख्याच कमी झालेली आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचण ती झालेली. नाही तर गाढव एवढे यायचे ती हिशोब नाही त्यांचा, आणि डायरेक्ट म्हणजे चोरी करूनच घेऊन जातात गाढव, गाढवच नाही राहिली. पूर्वी केवढे कडत होते, आता कडत पहिले पूर्वी 10,000 रुपयाच्या आसपास होते, आणि आत्ताच्या 50,000 रुपयाच्या आसपास आहे, एवढा फरक पडलेला आहे. हरीश कुराडे. गावापासून दूर बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये असलेल्या कानिफनाथ गडाचं भटक्या जमातीसाठी आणि परिसरातील भाविकांसाठी मोठं महत्व आहे. काळाच्या ओघात भटक्या जमातीतील अनेक परंपरांमध्ये बदल झाला आहे, परंतु आजही या ठिकाणी 15 दिवस लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने येत असतात. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.